मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने पनवेल तालुक्यामध्ये पक्षाच्या मोर्चे बांधणीचे काम हाती घेतले असून अनेक दिवसांपासून पनवेलमध्ये शिंदे गटाचे शिलेदार कोण याची चर्चा रंगली होती या चर्चेला पूर्णविराम देत शिंदे गटाचे राज्याचे सचिव संजय मोरे यांनी राज्याचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथील रत्नसिंधू बंगल्यावर पनवेल आणि उरण जिल्ह्याच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना पदाचे लेखी पत्र देऊन मोर्चे बांधणीचे काम सुरू केले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक रामदास शेवाळे त्यांना पक्षाने पनवेल जिल्ह्याचा संपर्क नेता म्हणून पद दिले आहे संपर्क नेत्याची जबाबदारी ही स्थानिक पनवेलमधील विविध घडामोडींवर भूमिका मांडण्यापासून ते स्थानिक पातळीवरील राजकीय आणि सामाजिक घटनांची माहिती थेट पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवणे तसेच पक्ष, पक्ष बांधणीसाठी नवीन जबाबदारींचे वाटप करणे अशी विविध कामांची जबाबदारी शेवाळे यांच्यावर सचिव मोरे यांनी सोपवली आहे शेवाळे यांच्यासोबत पनवेलच्या महानगरपालिका क्षेत्रासाठी ॲडव्होकेट प्रथमेश सोमण यांना पदभार पक्षाने सोपवला आहे रुपेश ठोंबरे यांच्याकडे पक्षाने तालुका प्रमुख ही जबाबदारी दिली असून नुकतेच शिंदे शिंदेगटात सामील झालेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परेश पाटील यांना पनवेलच्या ग्रामीण परिसरासाठी प्रमुख नेमण्यात आले आहे मुंबई येथील पद वाटप करण्याच्या कार्यक्रमावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेचे शिंदे गटाचे सचिव संजय मोरे आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते।